डॉक्टर पुरुषोत्तम भापकर मित्रमंडळ आयोजित मी वंदिर महाराष्ट्राला यांनी आजचा हा महाराष्ट्र दिन एका वेगळ्या पद्धतीने आपण साजरा करत आहोत मी वंदीन महाराष्ट्राला या गीतानी हा, या कार्यक्रमाची आपण सुरुवात करणार आहोत मी आदरणीय नानांना विनंती करते की आपण या प्रसंगी शुभेच्छा द्याव्यात माननीय आमदारशी अतुल सावे सरांच्या वतीने डॉक्टर पुरुषोत्तम भापकर सरांचं हे स्वागत सर गीतकार म्हणून आपलं हे स्वागत आहे विभागीय आयुक्त म्हणून आपण वारंवार भेटत असताच मी ना विनंती करते की आपण मनोगत करा मराठा विभागाचे आयुक्त माननीय पुरुषोत्तमजी भापकर साहेब विधिमंडळातले आमचे सहकारी सावेजी जलिलजी बाबा भांड ज्यांचं आपण चांगलं आता सगळी गीता ऐकणार आहात असे उमपची अशी उपस्थित सर्व दिवे वगैरे सगळे उपस्थित बंधू आणि बघिन बापकर साहेबांनी बरीचशी गीत कविता अशा लिहिलेल्या आहेत बापकर साहेब हे खरं म्हणजे अगदीशय लहान खेड्यातले राहणारे लहानपणी गरिबीतून पुढे आलेले कष्ट करून शिक्षण घेतलेले आणि अतिशय मोठ्या पदापर्यंत गेलेले त्यांचा लिहिण्याचा एक छंद आहे आणि त्यामुळे त्यांना ग्रामीण भागातली शहरी भागातली संपूर्ण समाजाची चांगली जाणीव असल्यामुळे त्यांच्या लिखाणात त्याचं ते प्रतिबिंब उभडलेलं आहे नाशाच गीताचा आज त्यांनी या ठिकाणी कार्यक्रम ठेवला त्यांच्या गीताला चाली लावल्यात उबम म्हणणार आहेत आपल्यापुढे त्याचं सादरीकरण आहेत ते निश्चितपणे आपल्याला आवडेल मी या उपक्रमाबद्दल त्यांच्या सर्व सहकार्यांना आणि कलाकारांना मनापासून धन्यवाद देतो त्यांना शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद अवघ्या पाच मिनिटामध्ये आपल्या कार्यक्रमाला सुरुवात होत आहे खरं म्हणजे आज एक मे महाराष्ट्र दिन आणि म्हणूनच या सर्व मान्यवरांनी इथे उपस्थिती लावावी असा आमच्या सगळ्यांचा आग्रह होता आणि आज अगदी वेळेवरती हा कार्यक्रम सुरू करावा आणि एक नवीन पायंडा खरं म्हणजे आपण ज्या सभागृहामध्ये उपस्थित आहोत तर या सभागृहाचे जे एम जी एमचे सर्वच कार्यक्रम वेळेवरती सुरू होता त्यामुळे आपणही आपला कार्यक्रम अगदी वेळेवरती सुरू करावा असा आग्रह होता दीप प्रज्वलित करून या कार्यक्रमाची आपण छान सुरुवात केलेली आहे अवघ्या काही मिनिटातच पुनश्च एकदा कार्यक्रमाला आपण सुरुवात करू धन्यवाद